नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विषय आहे इतिहास व नागरीशास्त्र. यातला पहिलाच धडा आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत बघावा लागेल. तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि हो, इयत्ता 6वी से भूगोल, विज्ञान आणि मराठी या विषयांचे स्वाध्याय देखील ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर चला, आज आपल्या या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न पहिला, इतिहास म्हणजे काय? तर याचे उत्तर, मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास होय. तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न, मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? याचे उत्तर, जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. तिसरा प्रश्न, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? तर बघूया याचे उत्तर, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. चौथा प्रश्न, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? याचे उत्तर, हडप्पा संस्कृती. ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्हाला इतर कुठल्या विषयाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. बघूयात आता प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न पहिला, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर, मानवी समाज जेथे राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्याचे समाज जीवन अवलंबून असते. दुसरा पॉइंट, आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय यांसारख्या बऱ्याच गोष्टी या त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. दुसरा प्रश्न, आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्याला जगण्याची साधने असतात? उत्तर, पहिला पॉइंट, आपण राहतो त्या प्रदेशातील पुढील गोष्टी या आपल्या जगण्याची साधने असतात, हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. पुढचा प्रश्न, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर, पॉइंट पहिला, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो.
दुसरा पॉइंट, याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न तिसरा बघणार आहोत, कारणे द्या. त्यातील पहिला, इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. उत्तर, इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते कारण स्थल, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहासामधील स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. तिसरा मुद्दा, भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. दुसरा प्रश्न, लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. तर याचा आपल्याला कारण विचारलेला आहे, बघू हा उत्तर. पहिला पॉइंट, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. दुसरा मुद्दा, त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. तिसरा पॉइंट, कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांच्या मुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते. याच कारणांच्या मुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर. तीन पॉइंटमध्ये अगदी व्यवस्थित आपण याचं उत्तर दिलेलं आहे. चला आता बघू पुढचा प्रश्न आहे चौथा, डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. ठीक आहे, चला बघू आपण याचं उत्तर. पहिला घेऊया डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन, त्यानंतर मैदानी प्रदेशातील लोकजीवन. तर आपण पॉइंट वाईज याचं उत्तर बघू. बघा, पहिला, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते तर मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन कमी कष्टाचे असते. दुसरा मुद्दा, डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी असते, म्हणजेच शेतजमीन सुपीक कमी प्रमाणात असते तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यानंतर डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात मात्र मैदानी तृणधान्य आणि भाज्या हे मैदानी प्रदेशातील लोकांना या ज्या गोष्टी आहेत या पुरेशा प्रमाणात मिळतात. चौथा, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते तर मैदानी प्रदेशातील लोकांना अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तर हा झाला डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक. एकूण चार मुद्दे आपण लिहिलेले आहेत. दोन मार्कांसाठी किंवा चार मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आता प्रश्न 5वा, पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पुस्तकामध्ये तुम्हाला भारत प्राकृतिक या नावाचा एक नकाशा दिला आहे, तो नकाशा बघायचा आणि आता त्यावरची ही जी प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर काय येतील हे आपण बघूयात. त्यातला पहिला प्रश्न, भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? तर याचं उत्तर आहे, भारताच्या उत्तरेकडे हिंदुकोश व हिमालय या पर्वतरांगा आहेत. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न, भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? तर उत्तर आहे, खैरव व बोलन या खिंडीतून येणारे व्यापारी मार्ग हे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत. तिसरा, गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? आणि याचं उत्तर आहे, बांगलादेश. या ठिकाणी गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम होतो. चौथा, भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? तर उत्तर अगदी सोपं आहे, अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या पूर्वेस आहेत. पाचवा प्रश्न, थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? भारताच्या पश्चिम दिशेला थरचे वाळवंट आहे. तर विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि इतर कुठल्या विषयाचा स्वाध्याय हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.